आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अण्णासाहेब जोल्ली यांनी नव्या युगाला चालना दिली. डॉक्टर प्रभाकर कोरे. चिकोडी येथे अण्णासाहेब जोल्ली यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. कर्नाटक तसेच महाराष्ट्र राज्यात समाजमुखी कार्याबरोबरच सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी मारलेले मॉडेल म्हणजे सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले होय. त्यांनी राजकारणात आपल्या पत्नी आमदार सौ शशिकला जोल्ले यांना संधी देऊन आपण सहकार क्षेत्राद्वारे समाज उपयोगी सेवा बजावून या भागात नव्या युगाला चालना दिली असल्याचं प्रतिपादन राज्यसभा सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केलं आहे. चिकोडी येथे अण्णासाहेब जोल्ले यांचा वाढदिवस संयोजक समितीतर्फे सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांचा 56वा वाढदिवस उत्साह सामाजिक उपक्रम राबून साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जोल्ले दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी केलं. आमदार महंतेश कवटकीमठ, चंद्रकांत कोटीवाले, राजू कागे, दुर्योधन एवोडे, सोनल कोठडिया यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी कणेरी सिद्धगिरी मठाचे परमपूज्य जगद्गुरू श्री अदृश्य काळसिद्धेश्वर महास्वामीजी, हुकेरीचे परमपूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, चिकोडी मठाचे परमपूज्य श्री संपादना महास्वामीजी, राज्यसभा सदस्य श्री प्रभाकर कोरे, आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले, आमदार श्री महंतेश कवटगीमठ, आमदार दुर्योधन एवोळे, मारुती अष्टगी, राजू कागे, शशिकांत नाईक, जगदीश कवटगीमठ, चिदानंद संवदी, चंद्रकांत कोटीवाले, एम पी पाटील, अण्णासाहेब जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, शिवराज जोल्ले, ॲडव्होकेट संजय चित्रे, जयवंत भाटले, सौ सुमित्रा उगळे, सिद्धू नराटे, किरण निकाळे यांच्यासह हाल शुगर्स निपाणी दूधगंगा कृष्णा कारखान्याचे सर्व संचालक, चिकोडी अग्रीचे सर्व नूतन सदस्य, निपाणी, सदलगा, चिकोडी, संकेश्वर, हुक्केरी, कुडची, नगरपालिकेचे नगरसेवक, निपाणी इंडस्ट्रीयल सर्व सदस्य तसेच चिकोडी परिसरातील हजारो अण्णासाहेब जोल्ले प्रेमी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी चिकोडीहून शिवाजी भोरे. जनता दल पार्टी बेरे सरकार सहकार संघ अंत ತತ್ವ ಮೇಲೆ ನಡೆಯುವಂತವೆಲ್ಲ ಪಕ್ಷ ಭೇದ ಇಲ್ಲದ ಜಾತಿ ಭೇದ ಇಲ್ಲದ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ಅವರು ಪೀರೇಶ್ವರ ಹುಟ್ಟಕ್ಕಿದ್ದ ನಾನು ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ನೋಡಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಇಡೀ ದೇಶದೊಳಗೆ ಮಹತ್ವವಾದ ಸರ್ಕಾರಿ ಸ್ಥಳದ ಮೇಲೆ ಪೀರೇಶ್ವರ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸೊಸೈಟಿ ಐತೆ. ನಾನು ಸುಮಾರು ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು 3000 ಜನ ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟೋ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಜೊತೆಗೆ ಸಂಬಂಧಿಟ್ಟು ಬರೇ ರಾಜಕೀಯ ಮಾಡೋದ್ರ ಬಹಳ ಜನ ನಾವು ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತೇವೆ ಬರೇ, ಆದ್ರೆ ಜನರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗಬೇಕು, ನನ್ನಿಂದ ಜನರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗ್ಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಸಹಕಾರ ಚಳವಳಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಆ ಗ್ರೀನ್ ಸೊಸೈಟಿ ಮಾಡಿ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಚ್ಯುತಿ ಸಹಕಾರಿ ಬಜಾರ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಯಾಕಂದ್ರೆ ಅವಾಗ ಬಹಳ ತೀರಿಸಬಹುದು ಆಗ್ತಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಬಂದಿರೋರು ಸಹಕಾರದಲ್ಲಿ ಬಂದಿರೋರು ಈ ಪ್ರಕಾರ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಒಂದ ರೀತಿ ಇದ್ದಾಗ ಇವತ್ತು ನಾನು ಬೆಳಿಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ ಇವತ್ತು ನನಗೆ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ನೀಡಿದ್ರು, ಸದಾ ಸೂಚನೆಗಳು ನೀಡಿದ್ರು, ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಹಿರಿಯರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಇರೋದ್ರೆ ನಾನು ಇಷ್ಟು ಬೆಳೆಯಲು ನನಗೆ ಅನುಕೂಲ ಆಯ್ತು ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೊಂದು ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಡಿಡಿ ಪಾಯಿಂಟ್ ಇರ್ಬೋದು, ಆರ್ ಎಂ ಪಾಯಿಂಟ್ ಇರ್ಬೋದು, ಅವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ನಮಗೆ ಇತ್ತು. ಅದ ನಂತರ ಶಾಂತಪ್ಪನ ಮಿರ್ಜಿಯವರಾಯಿತು, ಅದ ನಂತರ ಈಗ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆಯವರ ನೇತೃತ್ವ ಇವರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದಿಂದ ನನಗೆ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಒಂದು ಬೆಳವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಆಯಿತು. ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಈ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಆಶೀರ್ವಾದ ಗೊತ್ತೇ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇಡೋ ಗೊತ್ತೇ ಸ್ವಾಮಿಗಳಿಂದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾರೇ ಬರ್ತಾರೋ ಬಿಡ್ತಾರೋ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಇದ್ದೇ ಇರ್ತಾರೋ ಅವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ. ಇವತ್ತು ಯಾರಾದರೂ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೋದ್ರು ಅವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಾವು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೇವೆ.